नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ITI जी पाचवी फेरी आहे, जिला समुपदेशन फेरीसुद्धा म्हणतात, त्याबद्दल सर्व माहिती. ठीक आहे, तर या वर्षी जी आहे ती संस्थास्तरीय समुपदेशन फेरी असणार आहे. ठीक आहे, तर याबद्दल कुठल्या तारखेला काय असेल, कुठल्या तारखेला काय करावं लागते, यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर बघूया याच्यात तारखा. तर बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती आहे की चौथा राऊंड संपल्यानंतर किती जागा शिल्लक आहेत ते आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे, तर 9 ऑक्टोंबरला तुम्हाला बघायचं आहे वॅकंट सीट रिपोर्ट, म्हणजे कुठल्या कॉलेजला कुठल्या ट्रेडच्या किती जागा शिल्लक आहेत हे बघणे, म्हणजे वॅकंट सीट रिपोर्ट चेक करणे. आणि हे कसं चेक करायचं, तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही भटकण्याचं काम नाही पडणार. ठीक आहे, तर तुम्ही 9 ऑक्टोंबरला सायंकाळी काय करायचं, कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत ते बघून घ्यायचं. त्यानंतर येते 10 ते 12 ऑक्टोंबर, या 3 दिवसात तुम्हाला करायची आहे कॉलेजची निवड. आता कॉलेजची निवड म्हणजे काय, तर तुम्हाला डायरेक्ट ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, मी डायरेक्ट कॉलेजची गोष्ट करतो आहे, कॉलेज ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेज निवडायचं. कॉलेज म्हणतो आहे मी, ट्रेड नाही, म्हणजे ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला नंतर त्या कॉलेजचा ट्रेड मिळेल. ठीक आहे, तर ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे ते कॉलेज निवडायचं. आता इथे कुठलंही बंधन नाही, तुम्ही कुठलंही महाराष्ट्रातलं कॉलेज निवडू शकता. ठीक आहे, जिल्ह्यातलं निवडा, जिल्ह्यातल्या बाहेरचं निवडा, काहीही बंधन नाही. आणि हे कसं निवडायचं मी याचा व्हिडिओ 10 तारखेला टाकून देईल. ठीक आहे, त्यानंतर 13 ऑक्टोंबरला काय करायचं, तुम्हाला एकतर SMS येईल किंवा तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन काय करायचं आहे, तुमची तारीख माहीत करून घ्यायची आहे. आता ही तारीख म्हणजे काय, तर तुम्ही जे कॉलेज निवडलेलं आहे तर या कॉलेजमध्ये किती तारखेला तुम्हाला बोलावलं आहे त्याची तारीख असेल. म्हणजे काय, तर तुम्हाला अलॉटमेंट घेण्यासाठी किती तारखेला कॉलेजमध्ये जायचं आहे, कोणत्या वेळेला जायचं आहे, हे तुम्हाला SMSद्वारे किंवा तुमच्या लॉग इनमध्ये चेक करायचं आहे. आणि याचा व्हिडिओसुद्धा मी 13 ऑक्टोंबरला बनवून देईल. ठीक आहे, त्यानंतर शेवटी स्टेप म्हणजे कुठली, 14 ते 17 ऑक्टोंबर, या तारखेच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, मिळालेल्या तारखेला कॉलेजमध्ये जाऊन अलॉटमेंट लेटर घेणे आणि ॲडमिशन करणे. म्हणजे काय, तर तुम्हाला मेसेज येऊन जाईल, कॉलेजमध्ये बोलवण्यात येईल, त्या दिवशी कॉलेजमध्ये लिस्ट लागलेली असेल तुमच्या नाव, म्हणजे तुमच्या नावाची पर्सेंटेजनुसार, सर्व विद्यार्थ्यांची ज्यांनी ते कॉलेज निवडलं आहे त्यांची, त्याच्यानुसार तुम्हाला 14 ते 17 दरम्यान कॉलेजमध्ये बोलावण्यात येईल. बोलावलेल्या तारखेला आणि दिनांकाला, म्हणजे वेळेवर जायचं, तुमच्या लिस्टप्रमाणे तुम्हाला बोलावण्यात येईल आणि तुम्हाला विचारेल तुम्हाला कुठला ट्रेड पाहिजे आहे. ठीक आहे, तुम्ही सांगितलेलं म्हणजे तिथे उपलब्ध असलेला किंवा शिल्लक असलेला ट्रेड तुम्हाला दिला जाईल. आणि त्यानंतर ठीक आहे, कॉलेजवाले ज्या दिवशी म्हणतील त्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन करायची आहे. म्हणजे हे 14 ते 17 दरम्यान ज्या दिवशी तुम्हाला ॲडमिशनसाठी बोलावण्यात येईल त्या दिवशी सर्व कागदपत्रे घेऊन तिथे जायचं आहे. ठीक आहे, तर कॉलेजमध्ये 14 ते 17 या दरम्यान तुम्हाला अलॉटमेंट लेटर, ठीक आहे, आणि ॲडमिशन दोन्हीही करायचं आहे या 14 ते 17 ऑक्टोंबर दरम्यान. ठीक आहे, संपूर्ण